एसएस मलकापूर येथील वार्ड नंबर 21 लखानी प्लॉट मध्ये लहानाचे मोठे झालेले शहीद जवान संजय भिकम सिंग राजपूत यांनी 1996 मध्ये सीआरपीएफ जॉईन केली। ते सीआरपीएफच्या 115 बटालियन मध्ये कार्यरत होते। त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरा येथे झाली। पुलवामा हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले। या भ्याड हल्ल्याचे वृत्त बुलढाणा जिल्ह्यात पोहोचताच मलकापूर शहरसह सर्व जिल्ह्यात शोककळा पसरली। शहीद संजय राजपूत यांचे शिक्षण मलकापूर येथे झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, जय व शुभम ही दोन मुले, आई जिजाबाई व चार भाऊ तसेच एक बहीण आहे। या दोन्ही वीर सुपुत्रांवर 16 फेब्रुवारीला त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। दरम्यान शहीद जवान संजय राजपूत यांचे मलकापूर येथील साडे अनिल सिंग गहरवाल आणि त्यांचे मित्र सुधाकर तायडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे। तर शहीद नितीन राठोड यांचे भाऊ प्रवीण राठोड सुद्धा भावनेला वाट मोकळी करून दिली। गैरवाल, मी मलकापूर काशीपुरा इथं राहतो आणि माझे म्हणजे जियाजी म्हणून जे आहे ते संजय सिंग भिकम सिंग दीक्षित राजपूत यांचा तिथे पुलवामामध्ये जे काल आतंकी हमला झाला तिथे त्यांचं हे झालं तर असं आम्हाला माहीत पडलं। पण एवढंच म्हणावं लागेल की 44 के बजाय 440 का बदला लेना जरूरी आहे। ये सबसे बड़ी बात है। जब तक राजकारण की जगह, लेकिन कोई भी व्यक्ति को किसी को भी अगर कुछ बातों का ये हो रहा है तो उसका बदला लेना जरूरी है, बस। और इससे बड़ी ज़्यादा तो मैं बोला। संजय सिंह ये मेरे सामने छोटे का बड़ा हुआ है और मेरे सामने ही 1996 में मेरे को बोल कर गए कि भैया मैं जा रहा हूँ भर्ती के लिए। हमारा आनंद वाटला तो ये सीआरपीएफ में जाओ भर्ती, सॉरी। हमको खुशी हुई जब वो नौकरी पर लगा और अभी 10 तारीख को ही वो यहाँ से अपनी ड्यूटी ज्वाइन करने के लिए निकले। और जो ये हमला हुआ है ये बहुत बुरी बात है। और ये हमले में उसका जो अंतकाल हुआ है इसका हमें बहुत बुरा लगता है। और इस हमले का भारत सरकार ने ज़रूर बदला लेना चाहिए। परवाच्या दिवशी रात्री त्याचं माझं बोलणं झालं। त्यावेळेस तो जम्मू कॅम्पला थांबलेला होता। त्याचं माझं बोलणं झालं। त्यावेळेस तो बोलला म्हणे तिथं जायला म्हणे आता बर्फबारी चालू असल्यामुळे आम्ही भरपूर जवान इथं थांबलेलो आहे। आम्हाला श्रीनगरला जायचं आहे। रस्ता मोकळा नसल्यामुळे ते सर्व लोक थांबलेले होते आणि ते एकाच वेळी सर्व निघाले आणि हा खात झाला।